राज्यातली सध्याची राजकीय परिस्थिती पाहता एकमेकांना कळेनाच की कुठला मंत्री नेमका कुठल्या पक्षात आहे। एकूणच या सर्व विषयांवरती माझ्या सोबत बोलण्यासाठी माजी महसूल मंत्री आणि स्वर्गीय वसंतदादा पाटील जे मुख्यमंत्री होते महाराष्ट्राचे, त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील आहेत। ताई काय सांगाल, सध्याची जी राजकीय परिस्थिती आपण पाहतो आहे, नेमकं कुठला पक्ष कुणासोबत आहे, कुठला आमदार कुणाच्या पक्षात आहे, हे काही कळायला मार्ग नाही। आपण कसं पाहता या राजकीय परिस्थितीकडे? आता मागच्या वर्षापासून आपण बघूया, गेल्या वर्षी शिवसेनेतला शिंदेगट मेजॉरिटी घेऊन बाहेर पडले आणि त्यांनी बीजेपी बरोबर सरकार स्थापन केलं। बरोबर, हे नॅचरल आहे, कारण ते दोघं मित्रपक्ष आहेत, त्यांनी निवडणूक एकत्र लढवलेली आहे, त्यामुळे ते दोघं एकत्र आले आणि त्यांनी राज्य स्थापन केलं, ही गोष्ट पटते आपल्याला। पण आता सरकार झालेलं आहे, तुम्ही कारभार करताय, मग तुम्हाला अधिक माणसं घ्यायची गरज काय? आणि अधिक माणसं घेतली ती काय चारित्रवान आहेत का? भुजबळ 2 वर्ष जेलमध्ये कशासाठी होते, लोक विचारतील की नाही? मोदी तुम्हाला विचार, म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या लेवलला राजकारण संपलं असं नाही की तो वरती दिल्लीत कोण बसलंय, ते चिकित्सकनं अभ्यास करत असतील, एखादं कोणी तुम्हाला सामील असतील, पण प्राईम मिनिस्टर तुम्हाला असल्या कामाला मदत करणार नाही आमचा विश्वास आहे। तर हे घाणीचं डोकं टोपलं तुम्ही कशासाठी डोक्यावर घेतले? कोण? एकदा भुजबळ, नंतर अजित पवार। अहो, अजित पवार राष्ट्रवादीत आहे, त्या पक्षाच्या नावानं, त्या नेत्याच्या नावानं ते 20 वर्ष सत्तेवर आहेत। आता फक्त ते 5 वर्षामध्ये 2014 ते 2019 देवेंद्र फडणवीसांचं राज्य होतं, पण ते त्यांचे मित्रच आहेत, म्हणजे त्यांचे त्यांचं ते काम त्यांनी केलंच ना। ह्याचा जो हे होता, FIR दाखल झालेला होता इरिगेशनमधल्या घोटाळ्याचा, त्याच्यासाठी त्यांनी 5 वर्ष चार्जशीट ठेवला नाही देवेंद्र फडणवीसांनी, आणि मग ती कोर्टानं फाईल बंद केली। ज्या दिवशी ती फाईल बंद केल्याचं जाहीर झालं, त्या दिवशी शरद पवारांनी सांगितलं की मी आता मुख्यमंत्री पदाचा दावेदार आहे। आता असला मनुष्य मुख्यमंत्री घ्यायचा म्हणजे आम्ही काय बसतो? आम्ही काय देश राज्याचे नागरिक आहे होत ना की नाही? आणि माझ्यासारखे असंख्य असतील तर आम्हाला काय नको, पण आम्हाला असलं राज्य कसं चालेल? आता अजित पवारांनी नेमकं काय केले? शिखर बँक, तुम्हाला शिखर बँक कळतं, शिखर बँकेमध्ये आणि सरकारमध्ये राष्ट्रवादीची आणि काँग्रेसची सत्ता होती, शिखर बँकेमध्ये नाही सरकारमध्ये सत्ता होती, शिखर बँकेमध्ये पूर्ण राष्ट्रवादीची सत्ता होती। निवडून आलेल्या सभासदापैकी 57 सभासद यांचे होते आणि एक सभासद अपक्ष निवडून आला सांगली जिल्ह्यातला, पृथ्वीराज देशमुख म्हणून, त्याला ह्याने पक्षात येण्यासाठी हे अजित पवारांनी काय केलं असेल? 400 कोटी रुपये कर्ज दिलं आणि माफ केलं। बरोबर, त्या अपक्ष निवडून आलेला सरकारचा प्रतिनिधी म्हणून बँकेवरती पाठवलं, शिखर ते पाठवत पद्धत आहे। आता त्याला पाठवलं हे ते संपलं, पण त्याच्या कारखान्याला एकदा त्याचा कारखाना आता सुरू झालेला होता, थोडीफार अडचण असेल मग सगळ्यांनाच होती आम्हाला नव्हती का, तर त्याच्या कारखान्याला एकदा 200 कोटी रुपये, पुन्हा 200 कोटी रुपये, हे या यादीमध्ये लिहिलेलं आहे। तुम्हाला मी आता यादी देऊ कशी शकत नाही, माझी नेहमीची माणसं नाही सॉरी। तो सहकारी कारखाना हा खाजगी पण झाल्याचं वृत्त समोर आलं, आता हे खाजगीच होत आहे ना? नाही, दौंड कारखाना त्याने असाच घेतला फुकट, बरं, तो सहकारी कारखाना, त्याचे सभासद आहेत, त्याचं शेअर भांडवल आहे, त्याला सरकारनं शेअर भांडवल दिलं, सरकारनं त्याला जमीन दिली, आम्हाला नाही दिली पण त्यांचे कोणी खास अडचणीत होते त्यांना दिली, आमचा आम्ही जमीन आमच्या पैशानं विकत घेतली 200 एकर। तर हे हा कारखाना, चालू कारखाना, एक डेप्युटी CM राज्याचे तिथं जातात, हे उदाहरण देशाला कळलं पाहिजे, आणि असलं सरकार महाराष्ट्रामध्ये कारभार करतंय आता सत्तेवर आहे हे कळलं पाहिजे। तर त्याने तिथं गेले आणि म्हटले मला कारखाना पाहिजे, तुम्ही बाहेर व्हा। आता डेप्युटी CMला माझ्यासारखी माणसं नव्हती तिथं, डेप्युटी CMला घाबरले बिचारे आणि घरात जाऊन बसले। आता तो अजित पवारांच्या मालकीचा आहे आणि आम्ही त्यांना साखर विक्रीचं लायसन्स त्यांना दिलेलं नाही, आणखी कारखाना चालवायला जे लायसन्स दिलेले द्यायचे असतात ते आम्ही दिले नाही, ते आता त्या दौंड कारखान्याच्या नावानं ते विकतात, साखर विकतात,
आणि दोन कार्याशिवाय कारखान्याच्या नावाने कारभार करतात. एकूण राज्यात जी परिस्थिती सध्या सुरू आहे, अजितदादांनी राष्ट्रवादीतनं फारकत घेतलेली आहे, शरद पवारांपासून वेगळं होत वेगळी चूल मांडलेली आहे, त्याकडे कसं पाहता आपण? दादांचं जे त्यांनी केलंय ते बरोबर आहे का योग्य? नाही, संपूर्ण चूक आहे 100%. कारण जोपर्यंत शरद पवारांच्या बरोबर होते तोपर्यंत त्यांचं त्यांनी राखड केली. एक उदाहरण बघा तुम्ही, आम्ही FIR दाखल केल्यानंतर 2019 साली 10 दिवसामध्ये समन्स निघालं अजित पवारांना. मग ते लपून बसले, भ्याड माणूस आहे तसा, केलंय त्याला सामोरे जायचं पण त्याची ताकद नाही, लपून बसले. आणि ते रोहित पवार नावाचे जे आमदार आहेत ते रातोरात शरद पवारांच्याकडे गेले, ते मुंबईत नव्हते. शरदराव रातोरात मुंबईला आले. आता जे मनुष्य रातोरात, आता तुम्ही त्याला एवढं वय झालं आणि थांबायला सांगितलं, तर तुमच्यावरती जेव्हा प्रसंग आला तेव्हा ते रातोरात मुंबईला आले आणि त्यांनी असा देखावा केला की त्यांना समन्स आले. आणि त्यांना समन्स आले म्हणलं तर शेकडो पक्षाचे कार्यकर्ते तिथे जमा झाला. त्यांनी असं चित्र उभं केलं, म्हणजे नाट्य केलं, तसे त्यांनाच आले समन्स. आणि एवढी जत्रा बघितल्यानंतर पोलीस अधिकारी आणि ED च्या अधिकाऱ्यांनी सांगितलं त्यांना भेटून की तुम्हाला समन्स आलेलं नाही आणि आपण आपल्या ठरलेल्या दौऱ्यावरती निवडणुकीच्या जाऊ शकता आणि समन्स तुम्हाला आलेलं नाही, आज काहीच होणार नाही. पण तो प्रसंग टाळला, त्या काकांनी कौशल्यानं तो प्रसंग टाळला. आता ते कवच कुंडल ह्यांनी हरवली, काढून टाकली आणि आता स्वतःच्या बळावरती करून आता बाहेर पडलेले आहेत आणि BJP चे आश्रयाला गेलेले आहेत. दिल्लीचे BJP चे जे वरिष्ठ आहेत त्यांना हे कळत नाही का हे माणसं आश्रयाला कशासाठी आली. तुम्हाला आता गरज नव्हती, तुमचं सरकार चाललेलं होतं. असं नाही की सरकार मायनॉरिटीमध्ये आहे, सरकार तुमचं चाललेलं आहे. आणि मग ही जत्रा तुम्ही कशासाठी घेतली? बरं, ते एक घाणीचं टोपलं आहे डोक्यावर घेतलेलं, हे कशासाठी घेतलं? हा माझा प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्रजी मोदींना की हे सगळे ह्याची चौकशी करा, हा मनुष्य कोण आहे, नाही काय काय केलंय. इरिगेशन घोटाळ्यामध्ये केलेल्या पैशाचा जो खर्च आहे त्या 5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये, त्याच्यामध्ये जे पाणी उपलब्ध व्हायला पाहिजे होतं त्याच्यामध्ये 1% पाणी उपलब्ध झालं. बरोबर, 1% पाणी, एवढे पैसे 99% कुठे गेले? आणि इरिगेशन घोटाळा आणि शिखर बँकेतला घोटाळा म्हणून मोदीजींनी स्टेटमेंट जे केलं ते अजित पवार आहेत, ते शरद पवार नाहीत. त्या पवारामध्ये गफलत करू नका. एक काका आहे आणि एक बोका आहे, तो त्या बोक्याने सगळं दूध लोकांचं पिऊन टाकलं रातोरात. आणि मात्र आता अजित पवारांनी थेट राष्ट्रवादी पक्षावरती चिन्हावरती दावा केलेला आहे आणि काकांना देखील अध्यक्षपदावरनं बाजूला केलेलं आहे. ते म्हणतात की मीच राष्ट्रवादीचा अध्यक्ष आहे, याकडे कसं पाहता? तुम्हाला कोण मानतो? तुमच्या बरोबर जे नऊ आमदार मंत्री झाले ते मानतील, दुसरे कोणी मानणार नाहीत. आता आज त्यांची नाशिक जिल्ह्यामध्ये अजित शरद पवारांची मीटिंग आहे, किती माणसं जमली, कशी मीटिंग झाली कळेल आपल्याला. तुम्हाला तुमचा तिथं कोणी प्रतिनिधी असेल तर हे जे उभा केलेलं आहे हे अत्यंत चुकीच्या बेसवरती आहे, त्याला काही तात्विक बेस नाही. तुम्ही राजीनामा द्यायला आणि परत काय घेतला? अरे हे काय आर्ग्युमेंट आहे का? ते एका मोठ्या पक्षाचे अध्यक्ष आहेत, त्यांना असं वाटलं की बाबा आता आपली तब्येत आणि वय बघून ते माझ्यापेक्षा 10 वर्षाला लहान आहेत शरद पवार, मी 90 आहे ते 80 आहेत. आणि मी ते निवृत्तीचं पैसे काढलं तेव्हा मी सांगितलं तुम्ही राजीनामा द्यायचं. खरं म्हणजे मी त्या पक्षात नाही काय नाही, मला त्यांनी 2009 साली काढून टाकले. ते मी आर्थिक निकषावरती आरक्षण हे मुद्दा घेतला तो त्यांना आवडलं नाही, पण मी जाहीर भाषणं केली, शेकडो भाषणं, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मी सगळी भाषणं केली. मग त्यांनी मला पक्षातनं काढलं, पण काय नाही, आज माझा मुद्दा देशपातळीवरती मान्य झाला आणि नरेंद्र मोदींनी देशपातळीवरती आर्थिक निकषावरती आरक्षण हे धोरण मान्य केलं, सरकारनं ते घेतलं, सुप्रीम कोर्टानं त्याला मान्यता दिली आणि आता त्याची अंमलबजावणी सुरू आहे. म्हणजे माझ्या विचाराचा एवढा सन्मान. मी 2003 साली विधानसभेमध्ये ह्याच्याबद्दल ठराव आणला अशासकीय कामकाज दिवशी, त्याला मला कोणी पाठिंबा दिला नाही आणि एकानं तरी पाठिंबा दिल्याशिवाय ठराव होऊ शकत नाही. त्यामुळं शालिनीताई पाटील, आमदार शालिनीताई पाटील यांनी आर्थिक निकषावरती आरक्षण ह्या विषयाच्या बाबतीतले
कागदपत्र सभासदाला सादर केले। ताई पण आपण पाहतो की त्यावेळी देखील बंड झाली, मात्र त्यावेळीचा जे नेते आहेत त्यांनी स्वतःची वेगळी चूल मांडली, स्वतःचा वेगळा पक्ष तयार केला। मात्र आत्ताचा आपण दोन उदाहरण आहेत, शिवसेना आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी आहेत, यामध्ये जे फुटलेले नेते आहेत त्यांनीच थेट पक्षावरती दावा केलेला आहे। ती धमक आता आत्ताच्या नेत्यांमध्ये वाटत नाही का, नवीन पक्ष उभा करावा, नवीन नेते तयार करावे अशी? एकनाथराव शिंदेची गोष्ट वेगळी आहे। ते राष्ट्र हे बीजेपी आणि शिवसेना यांच्या युतीतून निवडून आलेले आहेत आणि शिवसेनेचे नेते बरोबर कारभार करत नाहीत आणि ह्या ह्यांच्या हारी गेलेले आहेत अजित पवारांच्या, आणि ते पैसे वगैरे आमच्या सभासद आमदारांना मिळत नाहीत आणि फायनान्स मिनिस्टर होते ते उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळामध्ये आणि ते डेप्युटी सीएम आणि फायनान्स मिनिस्टर असे होते। तर आता हे ही सत्ता आमच्या विरोधात वापरली जाते आहे असं दिसल्यानंतर शिंदे आणि त्यांच्या बरोबर जे काही 30-40 बाहेर पडले त्यांना एक काहीतरी वैचारिक बेस आहे। आता ह्यांना काय बेस आहे? तुम्हाला 25 पैकी 20 वर्ष तुम्ही सत्तेवर आहात आणि तरी आणि डेप्युटी सीएम आहात आणि इतके मोठे भ्रष्टाचार केले, शिखर बँकेत बुडवली, अहो ज्यांनी स्थापन केली ते राधाकृष्ण विखे पाटलांचा आजोबा विठ्ठलराव विखे पाटील, पद्मश्री विठ्ठल पाटील ज्यांनी सहकारी साखर कारखाना पहिला महाराष्ट्रामध्ये उभा केला प्रवारनगरला, आणि हे जे गुजराती जे आहेत ते व्यंकट असं नाव आहे, वैकुंठभाई मेहता, सॉरी नाव लवकर ते प्रचारात नाही ना जास्त, वैकुंठभाई मेहता ते आणि त्यांनी नेतृत्व केलं आणि विठ्ठलराव विखे पाटील आणि धनंजयराव गाडगीळ यांनी ते साथ दिली। 125 वर्षापूर्वी साधारण बँक स्थापन झाली, ह्याचं ओरिजिनल नाव आहे ते फार्मर बँक नाव आहे शेतकऱ्यांच्यासाठी, आणि नाबार्ड म्हणजे राष्ट्रीय बँक जे फॉर ऍग्रिकल्चर अँड ऍग्रिकल्चर डेव्हलपमेंट, तर त्यांच्याकडून ह्या बँकेला पैसा येतो आणि मग तो जिल्ह्यामध्ये कुठल्या गरज किती आहे हे समजून घेतलं जातं। सिस्टमॅटिक त्याचं रचना आहे, जिल्ह्याची बँक असते त्या जिल्ह्याच्या बँकेकडून दरवर्षी सीझनच्या अगोदर पावसाळ्याच्या अगोदर रिपोर्ट घेतला जातो की तुमच्या जिल्ह्यामध्ये किती पैशाची गरज आहे। दादांनी जो पक्षावरती दावा केलेला हा योग्य वाटतो? अहो कसा योग्य असेल, त्या नेत्याच्या नावानं त्या पक्षाच्या नावानं तुम्ही निवडून आला, तुम्हाला बाहेर पडायचं असलं तर तुम्ही तुमचं वेगळं नाव घ्या आणि तुमचं वेगळं चिन्ह घ्या। तुम्ही अहो शरद पवार जेव्हा बाहेर पडले राष्ट्रवादी पक्ष काढला तेव्हा त्यांनी काँग्रेसचं काही घेतलं नाही, राष्ट्रवादी हे आपलं नवीन नाव घेतलं आणि घड्याळ हे आपलं चिन्ह घेतलं। तुम्हाला असेल तेवढं बाहेर पडायचंच तेवढं अगदी शौक असेल मग हे आपलं आपलं उभं करा, हे तुम्ही करू शकत नाही आणि मग आमचंच आहे, कोण देईल तुम्हाला? काय वाटायला बसले ते तर काय खिरापत वाटायचं चाललंय आणि ते तुमचे चुलते आहेत, तुमच्यापेक्षा 4 पावसाळ्यात त्यांनी बघितलेत, तुमच्यापेक्षा त्यांचा अनुभव मोठा आहे आणि तुम्हाला केव्हा चिरडून टाकतील, फिजिकली नव्हे तत्वी दृष्ट्या तुम्हाला चिरडून टाकतील किंवा तुम्हाला कळायचं सुद्धा नाही। पण त्याच शरद पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष पदावरनं देखील अजितदादांनी बाजूला केलेला आहे, ते म्हणतात मीच अध्यक्ष आहे। आता कटपणाचं आहे, कोण म्हणणार? आता राष्ट्रीय कमिटीची मीटिंग झाली ना दिल्लीमध्ये लगेच, म्हणजे इथली मीटिंग झाल्यावर बहुतेक 7 तिकडची मीटिंग झाली, पवारांच्यावरती विश्वास व्यक्त, 2024 च्या निवडणुका त्यांच्याच नेतृत्वाखाली करायच्या हे ठरवलं, राष्ट्रीय नावानं काम करतो, जे बाकीचे प्रतिनिधी होते त्या सगळ्यांनी शरद पवारांच्यावरती विश्वास व्यक्त केला, ठराव केला आणि आता तो ठराव ते पाठी ते पाठवतील की नाही जिथं पाठवायचा असतो तिथं, आणि मग त्यांचा ठराव का तुमचा ठराव हे जे तपासणी होईल की नाही असं काही निकाल काय करायला कोणी बसलेलं नाही तिथं। नाही पवारांमध्ये ती धमक होती त्यावेळी त्यांनी बंड केलं आणि स्वतःचा वेगळा पक्ष केला, अजितदादांमध्ये ती धमक वाटते की नाही? नाही साहेब, हे पळवाट करणारा हे लुटारू माणूस साहेब बेसिकली, आणि तोंड द्यायची त्याची ताकद नाही, लपून बसते आणि लपून बसले भूमिकच झाले म्हणून तर शरद पवारांना ते सगळं आपल्यावरती घ्यावं लागलं आणि ते संकटातून बाहेर काढलं, हे लोकांना माहीत नाही पण मला माहिती आहे। मी त्या पक्षात नाही, माझं कित्येक वर्षाशी शरद पवारांशी बोलणं नाही, त्यांच्या मुलीशी बोलणं नाही, ती निवडून आले तेव्हा फक्त मी तिचं अभिनंदन केलं, तेव्हा तिचं आभाराचं पत्र आलं,
त्याच्याखेरीज माझा त्यांचा काही संबंध नाही, पण मी एक देशाचे नागरिक आहे. अजूनही मी वयस्कर असले आणि मला बाहेर जायला येत नसलं तरी मी सगळ्या बातम्या ऐकते, काय चाललं आहे कसं चाललं आहे ह्याची माहिती घेते, आणि आता मी नेमकं काय केलं पाहिजे हे माझं स्वतःचे निर्णय असतात, हे मी कुणाच्या सांगण्यावरनं करत नाही, माझे स्वतःचे निर्णय असतात. पण एकूणच आता जो काही परिस्थिती उद्भवली आहे पवारांवरती, त्यावेळी इतिहासाचे दाखले देखील दिले जातात, स्वर्गीय वसंतदादांच्या पाठीत पवारांनी त्यावेळी खंजीर खुपसला असं देखील म्हटलं जातं, आता तीच परिस्थिती त्यांच्यावर आली असं म्हणता येते, त्याकडे कसं पाहता? ते जेव्हा वसंतदादांचा विश्वासात गेला तेव्हा पाठीत खंजीर खुपसला हा शब्द प्रयोग मी केला, पण त्यावेळेला ते जे बाहेर पडले त्यांनी लगेचच आपलं स्वतःचं सरकार स्थापन केलं, लोक पुलं नावाचं हे काढून त्यांनी सरकार स्थापन केलं, सरकार चालवलं. आता तुम्ही कळवू शकता का ते, आणि कोण तुम्हाला तुमच्या बरोबर येणार आहे का सरकार स्थापन करायला? तर ते त्यांनी स्वतः लगेच बाहेर पडून स्वतःचं सरकार स्थापन केलं, आणि वसंतराव दादांचा विश्वासघात केला, त्या तो प्रसंग संपला. आता वसंतराव दादांना जाऊन 35 वर्ष झाली, पण त्यावेळेला ज्यावेळेला ते राजकारणातनं रिटायर झाले आणि गव्हर्नरशिपचे पद्धत घ्यायला जयपूरला गेले, तेव्हा माझ्यासकट सगळ्यांना कार्यकर्त्यांना काँग्रेसच्या त्यांनी सांगितलं की तुम्ही शरद पवारच्या नेतृत्वाखाली काम करा. म्हणजे त्यावेळेला यशवंतराव चव्हाण वसंतराव दादा आता बाजूला झाले, आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की शरद पवारांच्या नेतृत्वाखाली काम करा. मग ज्या दिवशी अजित शरद पवारांना काम करणं शक्य होणार नाही त्या दिवशी ते सांगतील की अमुक माणसाच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्ष पुढे चालवा असं सांगतील, तुम्हाला तोपर्यंत वाट बघा, तुमचा नंबर आला तर येईल. पण दादा म्हणतायत की आता शरद पवारांचं वय झालेलं आहे, 83 वय आहे, त्यांनी आता विश्रांती घेणे गरजेचं आहे, तरी सुद्धा ते देत नाही. 5 तारखेला मुंबईत होते आणि 6 तारखेला ते नाशिकमध्ये आहेत, अहो कशाचं वय झालं? आणि तिथं जाहीर सभेला आता तुम्ही रिपोर्ट घ्यालच की नाही तिथनं, तुमच्या प्रत्येक जाहीर सभेला किती माणसं होती बघा, काय परिस्थिती आहे बघा, कसं त्यांचं स्वागत झालं बघा, काय बॅनर्स लागले बघा, तर हे सगळं तुम्ही माहिती घ्या आणि मग तुम्ही ठरवा. पण शरद पवारांना जे राज्यात आणि परदे आपल्या देशभर जे मान्यता आहे ते ह्यांना आहे का? तू विरोधी पक्ष नेता पक्ष म्हणून सक्षम विरोधी पक्ष लोकशाहीमध्ये जो असायला लागतो तो ह्यांना निर्माण करण्याची ह्यांच्याजवळ पोहत आहे का? आपली पोहत कोण, आपली कर्तबगारी काय, आपल्याला लोक कुणी राज्याच्या बाहेर आता ह्याच्यामुळे ओळखतील देशभर. हे इतकं लूट गकमार करून जे प्रॉपर्टी शेतकऱ्यांशी नेली ह्याच्यावरून लोक देशभर ओळखतील, कोर्टाची केस आता चालू होईल, कोर्ट हे कारवाई सुरू झालेली आहे. एकूणच जे पवार कुटुंबीय देशातच ओळखलं जातं त्यामध्ये आता कुठेतरी फूट पडली आहे का अजितदादांच्या या वेगळ्या भूमिकेमुळे? परिवारातली माणसं मला वाटतंय शरद पवारांच्या बरोबर राहतील. आता त्यांचे भाऊ कोणी शरदरावांशी नसावेत, परंतु परिवारातले जे बाकीचे लोक आहेत ते शरद पवारांच्या जवळ राहतील. एक माझा शेवटचा प्रश्न आहे, ज्या भाजपने अजितदादांवरती आरोप केले, ज्या भाजपने छगन भुजबळांना तुरुंगात टाकलं, ज्या भाजपने हसन मुश्रीफ यांच्या घरी ज्यावेळी ईडीच्या कारवाया सुरू होत्या त्यावेळी त्यांचा विरोध केला होता, मग नवाब मलिक असेल, एकूणच ज्यांना विरोध केला त्यांनाच आता सत्तेत मांडीला मांडी लावून बसलेले आहेत, त्या भाजपला आपण काय सुचवू इच्छिता? मी त्यांना तेच प्रश्न विचारते की तुमचं राज्य आहे का, तुम्ही कारभार करताय, मग हे बाहेरची माणसं आणून तुम्ही कशाला काय केलं हे? आणि 1 वर्षावरती निवडणुका आलेल्या आहेत, आता त्यांना फार भाजपचं प्रेम असेल, बीजेपीच्या तिकीटावरती त्यांना निवडून आणा, किंवा त्यांना वेगळा पक्ष काढायचा असेल त्यांचा त्यांनी काढावा, नाहीतर शरद पवारांच्याकडे परत यावं, आमचा चुकला आम्हाला परत घ्या म्हणून, ह्याच्याशिवाय त्यांना दुसरा कुठला रस्ता नाही. तर हे जे आहे ते बीजेपीनं एवढं घाईघाईनं कशासाठी केलं हा खरोखरच प्रश्न आहे. आणि मला कुठंतरी TV वरती 1-2 हे दाखवले पोस्टर्स, ते त्यांचेच कार्यकर्ते BJP चे देवेंद्र फडणवीस यांना प्रश्न विचारतायत की तुम्हाला पैसे कमी पडले का आम्हाला सांगा, पण हे कशासाठी हे घेतलेलं हे तुम्ही हे 9 माणसांना कशासाठी घेतले बरोबर हा प्रश्न आहे. आणि तुम्हाला मी सांगते की आता मी तुम्हाला सगळे कागदपत्र देऊ शकत नाही, पण आमचा कारखाना 3 कोटीचा हप्ता थकला म्हणून जेव्हा लिलाव केला त्या माझ्या प्रॉपर्टीवरती 1400 कोटी रुपये कर्ज काढलेलं आहे, म्हणजे माझी प्रॉपर्टी जवळपास 1500 कोटीच्या मालकीची आहे, त्याचं 3 कोटीचा हप्ता थकला म्हणून आणि एक कारखाना फुकट घेतला. आणि
13 कारखाने 45 पैकी 13 कारखाने वेगवेगळ्या नावानं अजित पवारांनी स्वतः घेतलेले आहेत. हे असलंच हे उदय ते जरा कारखान्यांची यादी विकलेल्या कुठं आहे बघा जरा शोधा, इकडे तिकडे शोधा आणि एक कॉपी द्या. सध्याची राजकीय आपण परिस्थिती पाहतो आहे कसं पाहता, एक महाराष्ट्राला एक वेगळी राजकीय संस्कृती होती ती आता तुम्हाला पाहायला मिळते का सध्याचं राजकारण पाहता? मला केळस येते, मला केळस वाटते आणि मी हे दुरुस्त करेन. तुमच्या वेळी खेळीमेळीचं वातावरण होतं, आता ते दिसतं का? मी दुरुस्त करेन आणि ते दुरुस्त करण्या एवढी धमक माझ्याजवळ आहे. म्हणजे मी एकटी नव्हे, माझ्या विचाराशी जे लोक आहेत ते आम्ही 2024 मध्ये आम्ही दुरुस्त करू. माझे सभासद 25,000 आहेत, एका कुटुंबात 4 माणसं धरली तर 1,00,000 मतं आमच्या संस्थेजवळ आहेत. आता 4-2 माणसं इकडे तिकडे जातात पण एक आमचं एका जोटीनं कारभार केले 40 वर्षामध्ये आणि मला बदलायचा कोणी विचार कधी मान्य केला नाही. आता हा हे आमचे 1,00,000 मतं आणि एकूण जे 40 कारखाने विकलेले आहेत त्यांचे जर 5,00,000 सभासद धरले तर 20,00,000 मतं आमच्या ह्या सगळ्या ह्याच्याजवळ आहेत. एवढ्यात तरी मी संपर्क साधून तिथं बसल्या बसल्या जागृती करू शकते की नाही सगळी माहिती पाठवते. आणि 20,00,000 मतं हे काय साधारण गोष्ट आहे का? मी कोणाला धमकी देत नाही पण हा सगळ्या इतक्या लोकांना दुःख केलेलं आहे आणि ते त्यांच्या हातात काय मत देणं, योग्य वेळेला ते देतील. आणि बीजेपीनं जर शरद पवारांना बरोबर घेतलं तर बीजेपीला मत द्यायचं का नाही लोक विचार करतील आणि बीजेपीचे वरिष्ठ नेते हे निवडणुकीमध्ये हे जत्रा बरोबर घ्यायची का काय ह्याचा विचार करतील. 83 वर्षाचा योद्धा पुन्हा एकदा बाहेर पडलेला आहे. आज नाशकात सभा आहे, आणखी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी सभा होणार आहेत. काय वाटतं, मागच्या वेळी अजित पवारांनी बंड केलं होतं, त्याला पवारांनी शरण क्षय केला होता आणि आता जे बंड पुन्हा एकदा अजित पवारांनी उभं केलेलं आहे त्यात शरद पवार यशस्वी ठरतील का? त्याच्यामध्ये शरद पवार विशेष यशस्वी ठरतील आणि अजित पवारांना मी सांगितल्याप्रमाणे एकतर बीजेपीच्या तिकीटवर उभं राहायला लागेल, एकतर तुम्ही दुसऱ्या कुठला पक्ष काढाल त्याच्यावर उभं राहायला लागेल किंवा एकतर साष्टांग दंडवत घालायला लागेल आपल्या काकांना आणि शरण जावं लागेल. हे तीन पर्यायाशिवाय दुसरा पक्ष नाही, दुसरा पर्याय नाही. आणि मी ह्याच्यामध्ये मला सत्याच्या बाजूनं जे आहे त्या सत्याच्या बाजूनं मी आहे आणि आता ह्या वेळेला जे आहे सत्य ते शरद पवार माझ्याशी कसे वागले, मला त्यांनी पक्षातून काढून टाकलं इतक्या चांगल्या कामासाठी, ते सगळं कुठलंही मी आता काढणार नाही. मला आता माहिती आहे की आजच्या घडीला ते बरोबर आहेत. आणि 83 वर्षाचं वय काय काढता हो तुम्ही, मला जर पाय माझा एक वीक झाला नसता ॲक्सिडेंटमध्ये तर मी सुद्धा बाहेर जाऊ शकते आणि भाषण करू शकते. आता ते माझ्यापेक्षा 10 वर्षानं लहान आहेत, त्याला काय, मी त्यांना त्यावेळेला सांगितलं ह्याच्या TV माध्यमातून की तुम्ही माझ्यापेक्षा इतके लहान आहेत आणि तुमच्या माझ्या मानानं तुमची तब्येत चांगली आणि तुम्ही राजीनामा कशाला दिला, देताना निदान आपल्या काही ठरा प्रमुख नेत्यांना तरी विचारायचं होतं, कार्यकर्त्यांना विश्वासात घ्यायचं होतं. आणि मग त्यांनी 99% लोकांनी जर त्यांना सांगितलं की तुम्ही राजीनामा देऊ नका आम्ही त्याला मान्यता देणार नाही, मग आता पक्ष आहे, पक्षाच्या नेत्यांना काय 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 विचार करणार, एवढ्या लोकांचं ऐकायचं का तुमचं ऐकायचं आणि तुम्ही कोण टिकू राजा त्यांच्या नावानं त्यांचा फोटो लावून निवडून येता कालपर्यंत, तुम्ही कोण असे लावला? आणि आता बीजेपीमध्ये गेले ते बीजेपीच्या वरिष्ठ नेत्यांना करणार नाही का? हे एवढा मोठा गदारोळ उठला, आज त्या दिवसातले तुम्ही दुसरे आहेत आणि एकूण जे TV माझ्याबरोबर आले त्याच्यामध्ये तुम्ही 5वे आहात. आता हे महाराष्ट्र टाइम्सनं काल जे घेतलं चॅनलनं ते घरोघरी पोहोचलंय. पण अजित पवार म्हणतात की काका अध्यक्षपदी नको आहेत पण काका बॅनरवरती त्यांना हवेत, त्याकडे कसं पाहता आपण? अध्यक्षपदी का नको, तुम्ही त्यांच्यापेक्षा सरस आहात का? हे सगळं तुमचं जे आहे पाठीमागचं ते आज ना उद्या लोकांना कळणार नाही का? आणि आम्ही विसरून कसं देऊ, आम्ही सफरर आहोत, आमची प्रॉपर्टी तुम्ही हडप केली तर आम्ही ते परत मिळाल्याशिवाय स्वच्छ बसणार नाही. आणि म्हणून तुम्ही काय स्वच्छ चारित्र्याचे आहे का, तुम्ही काय समाजासाठी चांगलं केलं, सत्ता जी तुम्ही 20 वर्ष भोगली ती फक्त स्वतःसाठी मालमत्ता स्थापन करण्यासाठी घेतली आणि त्याच्याशिवाय तुम्ही काय केलं नाही. आणि म्हणून लोकांच्या जीवावरती तुम्ही आजपर्यंत जगला, दुसऱ्याच्या पक्षाच्या नावावरती निवडून येणार, दुसऱ्या नेत्याच्या नावावरती निवडून येणार, अहो तुम्ही स्वतः बाहेर पडून काहीतरी निर्माण करून दाखवा ना आम्हाला. तरी माझा एक शेवटचा प्रश्न आहे, अजित पवारांनी उचललेलं एकूणच पाऊल आणि
त्यातना त्यांची पुढची राजकीय म्हणजे कारकीर्द ही नेमकी कशी असणार, त्यांना उज्ज्वल भविष्य आहे का, त्यांना मुख्यमंत्री बनायचं अशी त्यांनी बोलून देखील दाखवलंय, त्यात ते यशस्वी ठरतील का, शेवटचा प्रश्न आहे. तुमच्या ह्या प्रश्नाला मी उत्तर देते की मुख्यमंत्री होण्यासाठी काही गुणवत्ता पाहिजे. तुम्ही काय करून दाखवलंय, काय सांगणार तुम्ही? तुम्ही जे आहे ते राष्ट्रवादी पक्षातनं केलंय ना, तुम्ही काय केलंय? आता त्या त्यावेळेला जे तुम्हाला सत्ता मिळाली, आमदार असेल, मंत्री असेल की उपमुख्यमंत्री असेल, त्यावेळेला तुम्ही जे केलं हे समाजासमोर येणार 2024 अगोदर. आणि काय म्हणून तुम्हाला मुख्यमंत्री करायचं आणि आम्ही कसे म्हणतो? माझ्या मी एकटी नाही, माझ्या विचाराशी कमीत कमी 25,000 कुटुंब आज कोरेगाव खाटामध्ये आहेत आणि ही बाकीचे 44 कारखान्यांच्या मी संपर्कात आहे. मी हा प्रश्न जिवंत ठेवेन, त्याच्याचा त्याला कारखाना परत मिळाला पाहिजे. सकाळी सकाळ मोडून टाकला म्हणजे 125 वर्षापूर्वी ज्यांनी परेश्वर अहो ते विठ्ठलराव विखे पाटील जेव्हा मिटिंगला यायचे तेव्हा आपल्या घरची भाजी भाकरी घेऊन यायचे ते कुणीकडं, आणि तुम्ही त्याच्या पायाभरती सुद्धा पाया पडायची सुद्धा योग्यतेचे नाही अशी तुम्ही माणसं. ती लो बँक लुटून खाल्ली आणि पुन्हा चोराच्या उलट्या बांबा पुन्हा काय ती बँक नफ्याचा. अहो ती बँक मजबूतीनं इतकी उभी राहिलेली आहे की 25,000 कोटीचा तुम्ही जो खड्डा घातला केला तो ओलांडून जाण्याची ते बँकेची जो क्षमता आहे. वसंतरावदादा कित्येक वर्ष डायरेक्टर होते, चेअरमन होते आणि मला माहिती आहे की जेव्हा वसंतरावदादांचं पत्र आम्हाला परदेशात नाही आलं तेव्हा शालिनीताई पाटील केरळ फार्मर बँक बॉम्बे कुठल्याही देशातनं पत्र त्यांनी पाठवलं, शालिनीताई पाटील केरळ फार्मर बँक बॉम्बे. फार्मर बँक म्हणून देशात नावाला आणि परदेशात नाव लौकिक असलेली बँक. तुम्ही आता ते चर्चेचा विषय केला आणि इतका घाणेरडा विषय की 25,000 कोटीचा घटवा गेला आणि हे मूर्खपणाचा निर्लज्जपणाचा आहे की बँक आता अहो ती नफ्यात आली ती तुमच्यामधून आली, त्याच्याजवळ तेवढी क्षमता आहे की 25,000 कोटीचा घोटाळा सोडून ओरलंडर फोडून जायचा? हे त्यांनी पण ज्या त्यावेळेला ते प्रश्न उत्तर हे केले त्या त्यावेळेला मी त्याला उत्तर देऊ शकले असते. पण ते त्यावेळेला जे त्यांनी म्हणजे शरद पवारने त्यांच्यावरचं संकट आपल्यावरती घेतलं, त्याला तात्पुरतं हे केलं, संरक्षण दिलं. पण नंतर त्यांनी जे प्रेस कॉन्फरन्स घेतले ते राष्ट्रवादी पक्षाच्या मुंबईच्या ऑफिसमध्ये सगळे कार्यकर्ते पक्षाच्या अध्यक्ष ह्यांना बसवून घेतले, त्याला मी उत्तर देऊ शकत होते पण मला त्यावेळेला कोणी टीव्हीचे लोक भेटायलाच येत नव्हते आणि शरद पवारांच्या अजित पवारांच्याबद्दल आम्ही काही ऐकून घेणार नाही. म्हणजे किती ठिकाणी लोकांना मॅनेज केलं एकूणच दादांची. अहो कुणी भेटायला येत नव्हतं टीव्हीवाला आणि भेटलं त्यांनी घेतलं तर ते प्रसिद्ध करत नव्हते. पण आता जी राजकीय परिस्थिती आहे एकूणच दादांची आता पुढची वाटचाली खडतर असणार यात शंका नाही असं वाटतं तुम्हाला? अहो निश्चितच, या माणसानं स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावरती दगड मारला आणि अतिशय अविचारी असं ते आता ह्या वेळेला वागलेले आहेत आणि स्वतःची कवच कुंडलं काकाने दिलेली ते आता सोडून काढून टाकलेले आहेत. आणि कोण तुम्हाला विचारणार? तुमची तेवढी योग्यता नाही, तुमचं तेवढं कॉन्ट्रीब्युशन नाही समाजाला आणि जेव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा काय केलं ते आता सगळं उजेडात येणार आहे आणि कोण तुम्हाला संधी देणार आणि कोण तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहे? नक्कीच आपण पाहिलं तर दादांची येणारी पुढची जी राजकीय कारकीर्द आहे ती खडतर असणार आहे. जे कवच कुंडल होतं शरद पवार नावाचं हे त्यांनी काढून फेकलेलं आहे, त्यामुळे दादांची पुढची राजकीय करिअर हे धोक्यात असून त्यांनी स्वतःच्याच पायावर धोंडा मारला असल्याचं मत हे शालिनीताई पाटील यांनी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं. राकेश नेरुनकर सह मी सूरज सावंत, साम टीव्ही न्यूज, मुंबई. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.